हरी ओम। मी प्रणालीवीरा कृष्णकुमार पवार, ठाकुर्ली केंद्र। हरी ओम श्रीराम अंबज्ञ। मला ना माझ्या नातीचा एक अनुभव सांगायचा आहे। माझी मुलगी जावई आणि दोन नाती आहेत मला, त्या नाती अशा एक दिवस ना वॉटर पार्कला गेल्या होत्या। तर वॉटर पार्कला गेल्या सकाळी निघून, रविवार होता, जवळजवळ एप्रिल महिन्याची गोष्ट आहे, 2018 साल। तर काय झालं होतं, रविवारी निघाले ते, निघाले तर मला जावयाने फोन केला की आई तुम्ही येता का? तर म्हटलं कुठे चाललाय? तर म्हणतो आम्ही वॉटर पार्कला चाललो आहे। म्हटलं नको आज ना माझ्या आमच्या केंद्रातून ना, म्हटलं पंचमुख हनुमत कवच ठेवलं आहे पठण 108 वेळा, म्हटलं मी ते करणार, तुम्ही म्हटलं मुलांना व्यवस्थित घेऊन जा आणि तो माझा बापू तुमच्यावर आहे, माझी काही गरज नाही तुम्हाला असं म्हणून ती त्या जाव्याला म्हटलं मी नाहीच येत, मला तिथे पटणालाच जायचं आहे। तर ते का बोलले हरकत नाही आम्ही जातो। जातो तर सकाळी जवळजवळ 8:30-9 गेले ते, गेले आणि आमच्या केंद्राचं संध्याकाळी पंचमुख हनुमत कवच पठण होतं। तर मी काय म्हटलं चला सगळं काम आटपूया, बाकीची कामं ठेवून मी आटपून घेतली आणि जवळजवळ 1:30 सुमारास म्हटलं आता जेवूया। जेवूया ना तर मला ना दुपारपासून जवळजवळ 11 वाजल्यापासून अशी मला भीती होती। मी बापूंना म्हणायचे काय बापू मला भीती का वाटते आज, मी खाबरलेली का वाटते, मला असं काय विचित्र वाटते मनाला। म्हटलं तू आहेस ना माझ्यासोबत, म्हटलं म्हणजे तुझी बाळं आहेत ती फिरायला गेली आहेत तर मला ती भीती वाटते का? तर असं करता करता ना मी अगदी जेवणाचं टाकलं आणि वेड्यावर की सोफ्यावर बसले आणि म्हटलं बापू मला असं काय खूपच भीती वाटते, तर तू मला काहीतरी सांग। तर माझ्या मनात पटकन काय आलं की चल जाव्याला एक फोन लावूया। तर मी मोबाईल हातात घेतला आणि जाव्याला फोन लावला आणि मला जी भीती वाटत होती ना म्हणून मी जाव्याला विचारलं, जावे म्हटलं नातीचं आम्ही चिहू म्हणतो, म्हटलं चिहू कुठे आहे? तर जावे म्हणाला माझ्या मांडीवर आहे। म्हटलं का हो तुमच्या मांडीवर आहे? तर नाही ती माझ्या हातातून वरून सटकली, जवळजवळ 12 ते 15 फुटावरून सटकली नात माझ्या जाव्याच्या हातातून। झालं मी घाबरले, घाबरले बापू म्हटलं तू आहेस तिच्याबरोबर आणि तुझं त्रिविक्रमाचं हे आहे कवच, ते म्हटलं तिच्याजवळ आहे आणि तू तिच्यावर आहेस हे मला 100% माहिती आहे। ती किती उंचावर उडू दे पण तू काही करणार नाहीस, तू तिला अलगद झेलणार आहेस हे मला नक्की माहिती आहे। आणि ही माझी अगदी खरोखर सांगते की माझ्या देवाला हे करू की देव माझा असतोच आणि आहेच आणि आत्ताही आहे माझ्याबरोबर देव, म्हणून मला सांगायला एवढाच आनंद होतो की ती 12 फुटावरून जवळजवळ जाव्याच्या हातातून माझ्या वरून पडली होती खाली आणि ती मांडीवर होती। तर मला जावं म्हणतो माझ्या मांडीवर आहे, म्हटलं काही करू नका मी इत, तुम्ही फक्त हॉस्पिटल असेल ना ते फक्त गाठा, बाकी माझा बापू बघून घेईल। तर तो काय म्हणतो मांडीवर आहे, तिच्या कानातून रक्त येतं आहे, तिच्या नाकातून रक्त येतं, म्हटलं येऊ दे काही घाबरू नका, तो बापू तू तिच्याबरोबर आहे। तर मी काय केलं बापूला, माझ्या बापूजवळ गेले, बापूला म्हटलं अरे बापू, म्हटलं माझे असं असं झालं, तुला ते माहितीच आहे मला सांगायची पण गरज नाही, आज मी तुला तुपाचा दिवा लावते आणि तुला साखर, मला दुसरं गोड नाही तुला ठेवायला, तर तुला मी साखर ठेवते आणि तुला तुपाचा दिवा अखंड तेवत ठेवते, कारण तू मला गोडच करणार, मला कधीच तू आजपर्यंत मला असं हे नाही केलंस की मला कुठलं दुःख दिलंस नाही, मला मी तुझ्याबरोबर आहे तेव्हापासून मी आनंदच आनंद भोगते, आज दुःख माझ्याकडे नाही आहे। तर असं करता करता मी ते केलं आणि पंचमुख हनुमत पठण संध्याकाळी होतं पण मी त्याच क्षणाला मी तुपाचा दिवा लावला आणि माझ्या बापूजवळ मी साखर ठेवली आणि बापूला म्हटलं आता तू मला आनंद, मला काही वाईट नाही वाटत आहे, मला रडायला येत नाही कारण तू तिच्यावर असेल आणि तू चांगलंच करणार आहेस। आणि मी काउंटर माझं घेतलं आणि पंचमुख पठण पठणाला मी तिथेच बसले आणि देवाला माझं नाही मला रडायला येत होतं, मला माहिती आहे माझा बापू मला चांगलं करणार आहे। तर मी पठण केलं, 54 वेळा पठण केलं पूर्ण आणि मी पुन्हा एकदा जाव्याला फोन केला। जाव्याला फोन केला तोपर्यंत माझे मेवणे गेले होते तिकडे हॉस्पिटलला पोचले होते इथून ठाकुर्लीमधून। तर मी जाव्याने काय म्हणते, काय म्हणते चिऊ? तर काय म्हणे चांगली आहे। म्हटलं बघा मी तुम्हाला सांगितलं होतं ना माझा बापू आहे आणि बापू माझं ते करणारच, फक्त म्हणाले हॉस्पिटलला नेलं, डॉक्टरने सगळं चेक केलं, तर डॉक्टर बोललेत काही घाबरण्यासारखं का तिचं काही नाही, आतून काही नाही झालेलं आहे, तरीसुद्धा तिथं तुम्ही सिटी स्कॅन मात्र करा कुठेतरी नेऊन। मग माझे मेवडे वगैरे, माझे जावई, माझी मुलगी वगैरे ते सिटी स्कॅन करायला तिथलं हॉस्पिटल गाठलं आणि सिटी स्कॅन करायला गेले। तर सिटी स्कॅन केलं तर तिथे पण सिटी स्कॅनमध्ये असं कळलं की आतमध्ये मार लागला नव्हता कुठल्याही, छोट्या मेंदू किंवा काय मेंदू म्हणतात तिथे आतमध्ये नाही, फक्त कवटी थोडीशी क्रॅक झाली होती असं सिटी स्कॅनमध्ये कळलं आणि थोडंसं रक्त गोठलं होतं असं ते डॉक्टर म्हणाले।
तर त्यांनी काय म्हणाले, फक्त काही घाबरणार का नाही आहे, मुलगी चांगली आहे, तर तुम्ही फक्त एक 24 तास हॉस्पिटलला कुठेतरी ॲडमिट करा आणि डॉक्टरांच्या ऑब्झर्वेशनखाली ठेवा. तर त्याने मला सांगितलं, तर माझे मेवडे पण मला बोलले, काय शोभा घाबरू नकोस, की खरोखर चीव चांगली आहे, ही बघ बोलते आमच्याजवळ. आणि खरोखर ती बोलत होती, आणि ती पण फक्त माझ्या बापूमुळे, हे सगळं होत होतं फक्त माझ्या बापूमुळे, माझ्या आईमुळे, माझ्या दादा मामामुळे. तर तिला ॲडमिट केलं, 24 तास ठेवलं, पण ती खूप चांगली होती, काही तिला फरक नाही पडला, काही त्रास माझ्या बापूने दिला नाही, मस्त ती. मी दुसऱ्या दिवशी बघायला पण तिला गेले हॉस्पिटलला, तर ती खूप आनंदी होते, तिच्या गळ्यात माझं त्रिविक्रमाचं चिन्ह बापूने घातलेलंच होतं, त्याच्यामुळे मला काही नाही. माझी नात माझ्या घरी, दुसऱ्या दिवशी डॉक्टर बोलले की घेऊन जा, काहीही प्रॉब्लेम मुलीला नाही आहे, फक्त थोडे महिने सांभाळा की ती आपटली नाही पाहिजे, बाकी तिचं काहीही नाही झालेलं आहे. आणि ते फक्त माझ्या ह्या घडलं आहे ते फक्त माझ्या बापूमुळे. माझा बापू, हरिओम, श्रीराम अंबज्ञ नाथ स्वामी.